ही छोटी छोटी पावलं जेव्हा महाराजांच्या गडकोटांची सैर करतात तेव्हा मनाला खूप बरं वाटतं. गडावर चढताना त्यांना वाटत असावं महाराज आपल्याला इथं भेटतील. नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता बरोबर 6:15 झालेले आहेत आणि आपली आता रायगडाच्या दर्शनासाठी जाण्याची तयारी सुरू झालेली आहे. हा बघा, बरोबर रायगडाच्या पायथ्याशी आपण राहिलेलो आहे आणि आता मस्त आंघोळ वगैरे करून आपण फ्रेश होऊन सगळे आता 8 जण रायगड चढायला सुरुवात करणार आहोत. सो एकंदरीत मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा रायगड ट्रेकिंगचा आणि महाराजांच्या दर्शनाचा सगळा व्हिडिओ असणार आहे. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आपणास आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबा. सो फायनली मित्रांनो, आपली आता तयारी झालेली आहे. बरे, आम्ही दोघांनी मस्त सदरा घातलेला आहे आणि सगळे बाकीचे आपली मंडळी निघालेले रायगडावर जाण्यासाठी. आपली पहिलीच ट्रिप आहे, बऱ्याच वर्षापासून आपली इच्छा होती रायगडावर जाण्याची. सो ती आज इच्छा आपली पूर्ण होणार आहे आणि महाराजांचं दर्शन घेता येणार आहे. आणि काल पाऊस पडल्यामुळं सीन बघा, काय कडा आहे. परी त्या वरती टोकावरती जायचं आहे आपल्याला. पाणी बघ, गाडी इथेच लावायला पाहिजे खाली, होय ना, वळवून तुम्हाला उतरवतो आणि गाडी खाली लावतो तिकडे. ह्या साईडला गाडी लावूया. बापरे, मस्त आलाय. किल्ल्याच्या पायथ्याशी आपण आलेलो. वाजले 6:30. हा कचरा बाग इथे खाली ठेवलाय. परवा राज्याभिषेक सोहळा झाला ना, त्याचे सगळे असणार आहे. चला पुढे चला, आलो किल्ला चढायला आत्ता सुरुवात केली. हा आजूबाजूचा सगळा परिसर आणि आपण घेतलाय गाईड, कारण कसे बरेचसे ठिकाणं आहेत त्यातल्या काहीच ठिकाणांची आपल्याला माहिती आहे. एकूण हे सगळी ठिकाणं आहेत, ठिकाणांची माहिती आपल्याला कळणं गरजेचं आहे म्हणून आपण घेतलाय गाईड. तो बघ तिथपर्यंत, त्याच्या वरपर्यंत जायचं आहे. गड किल्ला सुरुवात केली आपण आणि आपण दादा गाईड घेतली. दादा नाव काय? ओके, सर ते सगळं आपल्याला गाईड करणार आहे किल्ला, जे काय 3-3.5 तासाचा. बरोबर, श्री शिवाजी महाराज की जय. जय भवाने. जय शिवाजी. दादा फक्त जय भवानी बोलल्यानंतर आपण सर्वांनी जय शिवराय बोलायचे. आपल्या महाराजांचा उल्लेख आपण कोणी एकेरी करायचा नाही. आपण रायगडावर काहीतरी नवीन सुरुवात करू. ओके, बरोबर. जय भवाने. जय शिवराय. हर हर महादेव. सर्ववीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. बघा, प्रथम तर मी माझी ओळख करून देतो. माझं नाव सुदाम संतोष औकीरकर. आपण शिवतीर्थ रायगडावरती ह्याच्या आधी कधी आला असाल किंवा नसाल, आपण सर्वजण रायगड किल्ला चढण्याचा आणि फिरण्याचा आनंद घेणार आहोत. रायगडावरती आपल्या फॅमिलीचं, आपल्या ग्रुपचं प्रथमतः सहर्षी स्वागत करतो. दादा, मी कुठल्या धर्माची टीका करत नाही, मी कुठल्या धर्माची टीका करत नाही, पण असं म्हणलं जातं, असं म्हणलं जातं की मुस्लिम समाजाचं हजला गेल्याशिवाय जेवढा सार्थक होत नाही, तसं प्रत्येक मराठी माणसाचं आपल्या रायगडावरती आल्याशिवाय आणि आपल्या राजांच्या समाधीला नतमस्तक झाल्याशिवाय आपल्या जीवनात सार्थक होत नाही. आपण बोलतो जन्माला आल्याच्या नंतर एका प्रत्येकाने एकदा तरी पंढरची पहिवारी करावी. बरोबर आहे, बोलतो का नाही? तसं प्रत्येकाने आपल्या रायगडाची पहिवारी करावी. आपण रायगड रुपयाने 5 मिनिटांमध्ये किल्ल्यावर जाऊ शकतो, किल्ला पाहू देखील शकतो, पण आपल्या किल्ल्याचं महत्व आपल्याला रुपयाने जाऊन समजत नाही. जोपर्यंत आपल्या केसांमधला घाम आपल्या पायाच्या नकाला स्पर्श होत नाही, तोपर्यंत आपल्या सर्वांना जाणीव होत नाही की आपल्या राजाने आपल्या सर्वांसाठी काहीतरी करून ठेवलेले हे जाणीव होत नाही. हा रायगड किल्ला पूर्ण गड हे 1200 एकरच आहे. वारसा आपल्याने 100 एकरच आहे. या रायगडास सह्याद्रीने घेरलेलाय, पण एकही सह्याद्रीची पर्वतरांग रायगडास जॉईन किंवा अटॅच नाही. तर कमळाचं फूल एका कलीपासून उगवतं, तसं रायगड किल्ला एका खडकावरती आणि एका दगडावरती आहे. हा रायगड किल्ला छत्रपती शिवरायांनी 15 मे 1600 जिंकून घेतला जावळीचे मोरे यांच्या नावेतून. हे जावळी खोरं आपल्या सर्वांना माहिती आहे प्रतापगड,
या प्रतापगडाच्या पायथ्यापासून याला शेवटला किनारपट्टी दुखा असल्यामुळे शेवटची किनारपट्टी आपल्याला दिसत नाही, पण हे पूर्ण खोर आहे. या खोराला इतिहासामध्ये जावळीचं खोरं म्हणण्यात आले, आणि या जावळी खोऱ्यामध्ये अशी एक म्हण म्हणली होती की आपल्या केसामधली ऊ ही आसबुलीच्या केसामध्ये सोडली सापडू शकते, पण या जावळी खोऱ्यामध्ये मोकड बलाढ्य द्यायचा हत्ती पाठवला हा कधी सापडू शकत नाही असे जावळीच खोरं होत. आपल्या महाराजांची पहिली राजधानी राजगड आणि दुसरी राजधानी आपला रायगड किल्ला आहे, पण रायगड किल्ल्याचा पहिला होता रायरीचा डोंगर. मग आपल्या महाराजांनी काय केलं, महाराजांचा पहिली राजधानी राजगड असताना महाराजांनी दुसरी राजधानी रायगड किल्ला काय केली, कारण की वाढता विस्तार पाहून महाराजांना राजगड हा अपूर्ण पडू लागला. म्हणून महाराजांनी एक नवीन गड नवीन डोंगर घेण्याचा विचार केला, आणि आपले राजे त्या 15 संघी पंत आपल्या स्वराज्यामध्ये आपल्याला असे गड किल्ला पाहिजे की आपण तो स्वराज्याची राजधानी म्हणून निवडू शकतो. त्यावेळेस आपल्या राजे त्या 15 त्यावेळेस आपल्या राजाला पंत सांगतात की राजे जावली खोऱ्यामध्ये रायरी नावाचा डोंगर आहे आणि आपण हा स्वराज्याची राजधानी म्हणून निवडू शकता. राजे मग राजे म्हणतात की हे जावली खोरं हा रायरीचा डोंगर कुणाकडे आहे हे आम्हाला समजू द्या. त्यावेळेस पंत सांगतात राजे जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यामध्ये हे जावळी खोरं आणि रायरी नावाचा डोंगर आहे. मग राजे होते जावळीच्या मोऱ्याला प्रेमाचं खडित पाठवा, प्रेमाचं पत्र पाठवा. आपल्या राजाने जावळीच्या मोऱ्याला प्रेमाचं खडित पाठवलं, प्रेमाचं पत्र पाठवलं की मोरे आपण दोघे मराठे आहोत, आपण एकत्र येऊ स्वराज्य निर्माण करू. पण मोरे फार उम्मट फार गर्विष्ठ स्वभावाचे, कारण की हे आदिलशहाचे चाकरीकर होते आणि त्यांना वाटत होते की आपली बराबरी करणार कोण. म्हणजे मोऱ्याने आपल्या महाराजांना ओळखपत्र पाठवलं, तुम्हीच राजे, तुम्ही स्वतःला राजे समजले कोण, याला जावली तर झालं गवळी, उद्या यायचं असेल तर आजच या, तुमच्यासाठी या जावळीचा दारुगोळा तुफखाना सज्ज आहे. म्हणजे मोऱ्याने आपल्या महाराजांशी युद्धाचं लढायचं चॅलेंज केलं. आपल्या राजाने 145 सरदार निवडून घेऊन या जावळी खुरामध्ये जावळी प्रांतामध्ये पाठवले आणि जावळी प्रांतामध्ये जावळीचे मोरे यांचा थकटा भाऊ हनरुक्त मोरे हा सुराजीकडे यांच्या मारला गेला, यांचा वध झाला. नंतर मोरांना वाटलं की छत्रपती शिवराने आपल्या भावाला पकडलं आणि आपल्या भावाचा वध झाला, आपला देखील वध होऊ शकतो. त्यामुळे जावळीचे मोरे आपल्या महाराजांसमोर शरण आले आणि आपले राजे कधी शरण येतील त्याला आपल्या राजाने कधी मरण दिलं नव्हतं. नंतर हे जावळी खोरं हा रायरी जोगर महाराजांकडे येतो, महाराज या जावळी खोऱ्यामध्ये येतात, जावळी तुमची आहे, जावळी आमची आहे, जावळी जिजाऊंची आणि जावळी. महाराज या रायरीच्या पायथ्याला येतात, महाराज या रायरीच्या डोंगराची प्रदक्षिणा मारतात, परिक्रमा मारतात, महाराज या रायरीला पाहतात आणि रायरी आपल्या महाराजांना पाहते आणि महाराज या रायरीच्या डोंगराला पाहता क्षणी आपल्या महाराजांच्या तोंडामधून उद्गारक येतात. ते उद्गारक असे होते की राजा जावळी पाहता गड तो बहुतच कोड, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दडगा पुट्ट उंच, प्रजनकडे गडावरती गवत उगवत नाही, धोंडा तास एकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवरती चकोडगड खरा पडतो उंचीने थोडका, दौलताबादचे दशगुणी उंच ऐसे देखुने आपले महाराज संतृप्त झाले आणि बोलले की तक्तास जागा हाच गड करावा. म्हणून महाराजांनी राजधानी म्हणून रायगड किल्ला निवडला. हा रायगड किल्ला छत्रपती शिवराने 15 मे 1656 जिंकून घेतला. 15 मे 1656 ते 17 पर्यंत रायगडावरती बांधकाम चालू होती. मग रायगड किल्ला बांधण्यासाठी लागले 14 वर्ष आणि 14 वर्षामध्ये बांधकाम केले, पण जिने बांधकाम केलं ते होते हिरोजी येलकर. पण पहा बघा आपल्या महाराजांच्या रायगडाचे ज्यांनी रायगड किल्ला बांधला आणि ज्याला प्रेमाचं प्रतीक बांधला, जे प्रेमाचं प्रतीक ताजमहल बांधला त्याचे हात कलम केले, पण ज्यांनी स्वराज्याची राजधानी बांधली, ज्याने स्वराज्याची राजधानी बांधली त्यांच्या नावाची पट्टी रायगडावर लावण्यात आले. सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुलकर आपल्या महाराजांचा इतिहास. या किल्ल्याची हाईट पाहिली पाहिजेतून माथ्यापर्यंत तर 1375 फूट किल्ल्याची हाईट आहे आणि समुद्र सपाटीतून किल्ल्याची हाईट आहे 2851 फूट. आपण पायी प्रवास करतो, हा आपला 3.5 किलोमीटरचा पायी प्रवास आहे. किल्ल्याच्या पायऱ्या तुम्ही पहिले ऐकले असेल 1600 1400 ऐकले असतील, पण आता किल्ल्याच्या पायऱ्या 2360 किल्ल्याच्या पायऱ्या आहेत. पहिल्या पायऱ्या थोड्या मोठ्या होत्या, आता पायऱ्या या छोट्या छोट्या बनवण्यात आलेल्या आहेत. आता आपण गड चुरायला सुरुवात करणार 2851 फूट. हा आता आपण गड चढायला सुरुवात करणार आहे, पण गड चढत असं नाही आपल्या सर्वांसाठी काही महत्वाच्या सूचना आहेत. रायगड किल्ला आपल्या सर्वांची अस्मिता आहे आणि आपल्या सर्वांसाठी देवघरापेक्षा कमी नाही, कारण की आज आपल्या ज्या घरामध्ये देवघर पाहतो हे आपल्या रायगडामध्ये, त्यामुळे आपण रायगड किल्ल्यावरती एखादी भरलेली गोष्ट किल्ल्यावरती नेऊ शकतो, मग ती आपण खाली का आणू शकत नाही. त्यामुळे आपल्यासोबत नेलेल्या काही गोष्टी असतील त्या आपण आपल्यासोबत खाली आणण्याचा प्रयत्न करायचे. पाणी बॉटल, पेपरचे कागद, चॉकलेटचे कागद,
हे आपण आपल्यासोबत खाली आणण्याचा प्रयत्न करायचा, कारण की तेवढंच आपल्या गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी आपला स्वतःच हातभार लागणार आहे. आणि काही महत्वाची ठिकाण आहेत, या ठिकाणी आपणच चपला म्हणून चढायचं नाही, मी तुम्हाला सांगणार आहे, पण आपण त्या ठिकाणी चपला म्हणून चढू नका. आणि काही जर तुम्हाला प्रश्न विचारला असेल, बिंदास विचारले तरी चालतील, फक्त माहिती सांगताना मध्ये डिस्टर्ब कोणी करू नका. आता आपण गड चढायला सुरुवात करूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जस्ट आपण सुरुवात केली, आता सुरुवातीचा नजारा एवढा दिसतोय आपल्याला, अजून वरती गेल्यानंतर काय भारीच दिसणार आहे. आणि त्यात आपल्या महाराजांच्या समाधीचं दर्शन होणार आहे, अगदी सोन्याहून पिवळं भारीच, एकदम आजचा दिवस छान अगदी कृतार्थ वाटणार आहे. म्हणजे जी आपली बऱ्याच दिवसापासून जी इच्छा होती ना रायगडावर जाण्याची, सो आज आपली ती पूर्ण होणार आहे. पोल आहेत आणि त्यालाच तडबंदी आहे पूर्ण. हा हिरकणीचा बुरुज आहे. इची माता आपल्या बाळासाठी रायगड किल्ला खाली उतरेल ना, या समोरच्या बुरुजाने खाली उतरलेली आहे. या हिरकणीची नावाची स्त्री रायगड किल्ल्यावरती रोज दूध विकण्यासाठी यायची, पण एक दिवशी कौजागिरी पूर्णचा दिवस असतो, रायगडावरती दूध विकण्यासाठी आली होती, पण दूध विकता विकता तिला सांजवेल टळली. त्या लक्षामध्ये आलं नाही की आता किल्ल्याचं मेन गेट महादरवाजा बंद होणार आहे. ज्यावरती नगारखाना आहे, त्या नगारखान्यावर नगारे वाजले, किल्ल्याचं मेन गेट महादरवाजा ओपन आणि बंद होतो. नगारखान्यावर नगारे वाजले तेव्हा त्याच्या लक्षामध्ये आलं किल्ल्याचं मेन गेट महादरवाजा बंद होणार आहे. म्हणून ते महादरवाजामध्ये येते, त्या ठिकाणी सांगोची काटक असते, त्याला विनंती करते की सांगोची काटक, माझं लहान लेकरू, माझं ताणं बाळ खाली रडत असेल, त्या ताण्या बाळाला मला दूध पाजाने खाली जाऊ द्या. पण सांगोची काटक बोलतात, हिरा तू आमच्या गावामध्ये आहेस, तुला किल्ल्यावर राहण्याची जेवणाची व्यवस्था करतो, पण माते तुला मी रायगडावर खाली सोडू शकत नाही, महाराजाची आज्ञा असेल अशी. मग त्या हिराला रायगड किल्ल्यावरती पाठवतात, राहण्याची जेवणाची व्यवस्था करतात. ती माता किल्ल्यावर जाते, पण कुठं राहत नाही, जेवत बसत नाही, शंभर एकरचा पठार भेटते, त्या पश्चिम कड्यावरती येते, त्या कड्यावर खाली उतरते, अंग खज असतात, काटे टोचले असतात, रक्ताच्या धारा आणि थरा लागल्या असतात. त्या अवस्थेमध्ये ती माई मावली आपल्या घरी जाते, आपल्या ताना बाला कुशीमध्ये घेते, माय ममतीने दूध पाजते. पहाटे नगारखान्यावर नगारे वाजले, किल्ल्याचं मेनगेट महादरवाजा ओपन होतो, सांगोची काटकर वाट पाहत हिरा आता येते. हिरा नंतर येते, पण हिरा त्या ठिकाणी का आली नाही, म्हणजे ही गोष्ट आपल्या राजांना राज सदैव सांगतो. राजे रात्रीच्या वेळेस आम्ही एक स्त्री रायगडावरती पाठवली होती, पण ती स्त्री अजून काय रायगड किल्ला खाली उतरली नाही. आज रात्रीची वेळ होती, काय झालं असेल हे पाहण्यासाठी रायगडावरती दोन लोक पडतात. तर किल्ल्यावरती जी लोक येतात त्यांना फक्त चप्पलाने मार सापडतं, फक्त चप्पल आणि माठ साठ सापडतं. मग दोन लोक त्या घरी पाठवतात, कारण किल्ल्यावर तर कुठं नाहीये, मग दोन लोक घरी पाठवतात, घरी आहे का हे पहा. मग दोन सेवक घरी जातात, तर ही सेवकांना हिरा सापडते, पण त्या सेवक देखील हबरतात, ही माता रायगडावर खाली आली तर आली, आली तर आली कशी आली, आली तर आली ही माता अजूनपर्यंत जिवंत कशी काय आहे, त्यांना देखील प्रश्न पडतो. पण त्या सेवकांना म्हणून आपली हिरा घाबरते आणि ती काय बोलते, अहो मला काही करा, पण माझ्या ताण्या बाळाला माझ्या लेकराला काही करू नका. ते सेवक काय बोलतात, हिरा आपल्या राजाने आपल्याला पालखी आपल्याला रायगडावरती बोलवत आले, त्या मातेला रायगड किल्ल्यावरती पालखीमध्ये बसून किल्ल्यावरती आणतात, राज सदरेमध्ये राजांसमोर उभे करतात. राजांसमोर उभे राजा बोलतो, हिरा ज्या डोंगराने खाली उतरलेस तो डोंगर आम्हाला दाखव. आपल्या राजाने हिरा हा डोंगर दाखवतो, डोंगर दाखवल्यानंतर आपले राजे काय बोलतात, हिरा डोंगर तर आम्हाला दाखवलंच, पण खाली कशी उतरलीस हे देखील आम्हाला प्रात्यक्षित पाहायचं आहे. पण ती माता त्यावेळेस आपल्या राजाला काय बोलते, अहो राजे त्यावेळेस फक्त माझं ताण बाळ आणि माझं ते मला लेकरू दिसत, निवळ हा दरी आणि डोंगर दिसतोय राजे, ह्या डोंगराने मी खाली उतरू शकत नाही. रडत रडत दोन पावलं पाठी सरकते. राजाला सांगते, राजे रायगड आपला बिलाग आणि बुलंद झालेला नाही राजे, त्यावेळेस हिरोची अहो तुम्ही किल्ल्याचं गॅरंटी पत्र लिहिलं होतं की राजे एकदा किल्ल्याचं मेनगड महादरवाजा बंद झाला तो वरती जातो हवेस जो आणि खाली झाली पाण्याची थार. मग एक स्त्री रायगड किल्ला खाली उतरू शकते, तर एखादा गडेम रायगड किल्ला का सोडू शकत नाही. हिरोची कडा तासा आणि या कडाला नाव होतं हिरकिणीचा बुरुज, आणि या कडाला पण हिरकिणीचा बुरुज. ते दोन पोल दिसत आहेत ना, अरे महादेव
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, स्टॅमिना येतो या घोषणांनी. होय ना परी, स्टॅमिना येतो ना. हा एकविराला गेलो होतो मी. आता जवळपास आलो आपण. हा बघतो का धबधबा पडतो तो. परी इकडे बघ. नाही सर. हा काय झालं, तुटली अडकली? आलो आपण आता दरवाजा. ओके ते ऐका, माहिती ऐका. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा आपण सर्वजण रायगडाच्या सर्वात अतिमहत्वाच्या गेट जवळ आलो. या गेटचं नाव आहे इतिहासामध्ये महादरवाजा. आता पहा बघा, आपण या ठिकाणी देखील बसलो होतो. येताना जर आपला दरवाजा दिसला नाही, पण ह्या ठिकाणी देखील आपण बसलो होतो, पण ह्या ठिकाणी पण आपला दरवाजा दिसला नाही. कारण की जेव्हा आपण दरवाज्यामध्ये येतो तेव्हाच आपल्याला दरवाजा लक्षामध्ये येतो. कारण की दरवाजाची तळबंदी ही नागमोड्या आकाराची आहे आणि दरवाजा हा गोमुखी आकाराचा आहे. कारण की त्या काळामध्ये शत्रू हा तोफांच्या साहाय्याने हल्ला करायचा. मुनेचा आकार हा गोमुखीसारखा मांडण्यात आलाय. शत्रू सायद्रीच्या पर्वतांवरती उभा राहून जरी हल्ला केला तरी दोन बुरुजायचे आणि विजय ह्या दोन बुरुजांवरती तोफा पडू शकतात, पण दरवाजाला आतल्या साईडला काहीच होऊ शकत नाही अशा पद्धतीने दरवाजाची सिस्टीम मांडण्यात आलेली आहे. आता आपण थोडं माहिती आहे की त्या काळामध्ये हत्तीच्या सहाय्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करायचे. आता आपण विचार केला तर ह्या ठिकाणी हत्तीने शक्य आहे का? नाही. तरी पण जरी ह्या ठिकाणी हत्त्याचा प्रयत्न केला तर बघा, पहिल्या चार पायऱ्या छोटे आहेत, पण शेवटचे तीन पायऱ्या बघा ह्या उंच आहेत का नाही? जर हत्तीला उंच ठिकाणी चढायचं असेल आणि धडक मारायचं असेल तर हत्तीला ताकद लावल्याने फोर्स लावायला कमी भेटते. आपण दरवाजा खिले बघत ना, आजच्या काळात देखील खिले दरवाजाला होते, पण हा दरवाजा आता बसवून आलेला. आता त्यानंतर आपण सर्व माहिती आहे की मोठ्या उणक्याच्या साहाय्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करायचे. आता आपण इथला डिस्टन्स पाहिला तर खूप कमी. या ठिकाणी मोठा उणका पण पाठीपुढे होऊ शकतो का? आणि तरी पण इथे ठिकाणी शत्रू जर आला आणि आपता आपला नाही सर, बघा यावर तुम्हाला होळी दिसेल. बघा दिसत का होळी समोर ते होळ आहेत ना, त्या होळामधून गरम तेल घालून पाणी सोडून द्यायचं मग ह्या आणि पाण्याचा प्रेशर मारला जायचा मग ह्या प्रेशरने शत्रूची ताकद कमी होती. आणि एवढं देखील करून जर शेतू आटापला नाहीच आपल्याकडून तर या दरवाज्यावरती तलाव आणि टाक्या बनलेत. या तलाव टाक्या सुरून लावून फोडल्या जायच्या. स्टेट म्हणजे दरवाज्यामध्ये येतं पाण्याच्या स्पेशलमध्ये शत्रू होऊन जाऊ शकतो. एवढं परफेक्ट नियोजन शत्रूविषयी दरवाजामध्ये केलं होतं. आज किल्ल्याचे मेनगेट महादरवाजा. हा दरवाजावरती बघा, हा दरवाजा सांगतो तुम्हाला, हा दरवाजा 2016 गव्हर्नमेंटने 11 लाख रुपये खर्च करून बसवण्यात आलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेल की रायगड किल्ला 10 मे 1818 उद्ध्वस्त झालेला आहे, त्यामध्ये हा दरवाजा देखील जळून गेला असेल, त्यामुळे हा दरवाजा आता 2016 गव्हर्नमेंटने बसवण्यात आलेला आहे. दरवाजावरती तुम्हाला कोरीकाम दिसत का? वरती गोल कोरीकाम दिसत का? हे आपल्या हिंदूचं प्रतीक आहे, कमलाचं फूल हे हिंदूंचं प्रतीक आहे. त्याच्यावर तुम्हाला काय प्राणी दिसत का? आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मिरज डज मोठमोठ्या बलाढ्य शाही होत्या, बरोबर आहे. आणि हत्ती हा बलाढ्य असतो, त्यामुळे त्याला हत्तीमध्ये चढवड केलं होतं. आणि वरती तो प्राणी आहे ना हा काल्पनिक प्राणी आहे, शरभ नावाचा काल्पनिक प्राणी आहे. जो हत्तीला कोण मात देऊ शकतो ते म्हणजे आपले मराठे आपले राजे हे हत्तीला मात देऊ शकतो. जर ते इथपर्यंत आले तरी आपल्याकडे ताकद एवढी आहे की आपण त्याला मारू शकतो अशा चित्रामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा वर तुम्हाला काय अजून कोरीकाम दिसत का? आपले राजे हे गोरगरीब जनतेचे शेतकऱ्याचे बलिराजाचे राजे होते. जेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन झालं तेव्हा आपल्या महाराजांच्या आज्ञाप्रमाणे एक नियम लिहिला होता की शेतकऱ्याच्या शेतीचा काढीला सुद्धा धक्का लागता कामा नाही. असं जर झालं तर त्या माणसाला देहगणीची शिक्षा होती. कसली? देहगणीची शिक्षा होती. तर आपण बघा, जेव्हा आपलं बियाणं उगवतो आपण सर्वजण घरासमोर अटकवतो ना, हे सर्व ती बियाणं आहेत. फक्त आता थोडं पाऊस पडून ते क्लिअर आपण दिसत नाही, पण ती बियाणं पूर्ण दसऱ्याला लावतो ते आपण.
आता आपण ज्या आलो साधारणतः 75% आपण रायगड किल्ल्यावर चढलेलो आहोत, राहिलं 25% आपण रायगड किल्ला चढायचं आहे. हाच मेन गेट महादरवाजा छत्रपती शिवरायांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक सोहळा झाला तेव्हा याच गेटवरती 21 तोफांची सलामी झाली होती. 2 तोफांचे अवशेष देखील अजून आपण ज्या रोडने जाणार नव्हती त्या ठिकाणी आपण बघायला भेटणार आहेत. आणि हाच गेट ज्यावेळेस बंद झाला होता तेव्हा हिरा नावाची स्त्री रायगड किल्ला खाली उतरली होती. हाच किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा आहे. आता फक्त आपल्याला 25% रायगड किल्ला चढायचा आहे. आपण 25% सर केलेला आहे. आता राहिलेला आपण गड किल्ला आपण सर करू आणि हत्ती तलावची इथे आपण पूर्ण माहितीला सुरुवात करणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण आता महादरवाज्यातून एंट्री केले. जशी मागाशी दादानं माहिती दिली महादरवाज्याची रचना. हा 75% रायगड चढून झालेला आहे. अजून शिल्लक आहे तो 25% शिल्लक आहे. पण अजूनही सगळे मस्त उत्साहित आहेत रायगड जाण्यासाठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथं आहे 2 तोफा. हा बघा बुरुजावरच्या असणार या. ऊन किती असू दे हे थंडच असत. बघा ते भारीच नाही सर. झालं आलो आपण आता. डोळ्यासमोर एकच दिसतंय फक्त आता महाराजांचं समाधीस्थळ. तरी कसं वाटतंय दमलीस? होय होय का दमल्या मॅडम आमच्या? अरे 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 ढगातून वरती आलेलं स्वर्गामध्ये. मुखदर्शन झाले किल्ल्याचं. जरा पाणी देतो बरोबर. बघा आपण आता शिवतीर्थ रायगड किल्ल्यावरच्या चढून सर्वजण आपण आलेलो आहोत. पायऱ्या आता आपल्याला सर्वांच्या संपलेल्या आहेत. आता फक्त आपल्याला गड दर्शन करायचंय. रायगडावरती परत एकदा पुन्हा आपल्या सर्व फॅमिलीचं मी सहर्ष स्वागत करतो. मी तुम्हाला खाली सांगितलं होतं जोपर्यंत आपल्या केसांमध्ये घाम आपल्या पायाच्या नाकाला स्पर्श करत नाही तोपर्यंत आपल्या सर्वांना जाणीव होत नाही की आपल्या राजाने आपल्या सर्वांसाठी रायगडावरती काहीतरी करून ठेवलेलं आहे. आता खरोखर तुमच्या मनामध्ये जाणीव झालं असेल की आपल्या राजाने आपल्या सर्वांसाठी काहीतरी केलेलं आहे. आता आपण सर्वजण किल्ल्यावरती आलात. समोरचा तलाव असे का या तलावाचं नाव आहे इतिहासामध्ये हत्ती तलाव. आता रायगड किल्ल्यावरती हत्ती तलाव आहे. किल्ल्यावरती हत्ती होते का? तर खरोखर रायगड किल्ल्यावरती हत्ती होते. तर मी सांगतो रायगड किल्ल्यावर खरोखर हत्ती होते आणि सांगतो आपण विचार करतो 2 पैसा म्हणून रायगड किल्ल्यावरती येणं शक्य आहे का? मग हत्ती रायगड किल्ल्यावरती आले कसे काय हा देखील आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो. बघा आपल्या राजांचं राज्याभिषेक झाल्याचं पोस्टर आपल्या सर्वांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारच 100% आणि असावंच लागतं. त्या पोस्टर मध्ये आपण पाहिले एक इंग्रज वकील महाराजांना कॅप करून मनाचा मुद्रा करतो. हा इंग्रज वकील आपल्या राजांच्या राज्याभिषेकासाठी रायगड किल्ल्यावरती आपल्यासारखा पायी चढून किल्ल्यावरती आला असतो. पण त्याला किल्ल्यावरती येण्यासाठी कमीत कमी 5 तास लागले असतात. तो रायगडावर चढून येतो. किल्ल्यावरती
राजाभिषेकासाठी येणाऱ्या लोकांसाठी नगरखाना आहे. त्या नगरखान्याच्या समोर दोन हत्या आणि दोन घोडे सून उभे केले असतात. तो इंग्रज बघील हत्या आणि घोडा बघून आश्चर्यचकित होतो. तो बोलतो, रायगडावरती माझ्यासारखा दोन पायाचा माणूस रिकामा येत असताना माझी एवढी दमचक झाली तर छत्रपती शिवरायांनी रायगड किल्ल्यावरती एवढे मोठे आवाड्यावर द्यायचे बलाढ्य द्यायच्या हत्ती रायगडावरती आणले कसे काय. तो समोर जातो, काय पडतो, महाराजांना मनाचा मुजर करतो. तो प्रश्न आपल्या सोबत दुभाषिकाचा नारायण शिवणी यांना विचारतो की नारायण शिवणी रायगडावरती छत्रपती शिवरायांनी हत्ती आणली कसे काय. त्यावेळेस नारायण शिवणी त्यांना उलट बोलतात, अहो तुम्ही इंग्रज बघील, तुम्ही फार हुशार लोक, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून काढा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. त्या प्रश्नाचं उत्तर त्याला कोणी देत नाही. या प्रश्नाचं उत्तर आताचे इतिहासकार तज्ञ देतात की छत्रपती शिवरायांनी रायगड किल्ला ज्यावेळी जिंकून घेतला तेव्हा राजगडावरून दोन हत्तींची पिल्लं रायगडावरती पाठवली. ही पिल्लं पायथ्यापासून महात्यापर्यंत पालखीच्या सहाय्याने आणलीत. त्यांचं पालनपोषण वरती इमारत हत्तीशाला, त्या हत्तीशाल्यामध्ये केलं. पण हत्तींना पाणी पिण्यासाठी तलाव म्हणे हत्ती तलाव आहे. राजाने हत्ती रायगड किल्ल्यावरती आणले. हत्तीची वाढ साधारणतः 3 ते 4 वर्षांमध्ये कंप्लीट होते आणि किल्ल्याचं बांधकाम हे 14 वर्ष चालू होतं. राजांना माहिती होतं की हत्ती आपल्या रायगड किल्ल्यावरती लागणार आहेत म्हणून ह्याची व्यवस्था आपल्या महाराजांनी सर्व पहिलीच करून ठेवण्यात आलेली होती. एवढे आपले महाराज ग्रेट आणि हुशार होते. पण आपल्या महाराजाने आपल्या सर्वांना एक शिकवण दिले की एखादी गोष्ट आपण लहानापासून मोठी करू शकतो पण मोठी झालेली गोष्ट आपण कधी लहान करू शकत नाही. ह्याची शिकवण आपल्या महाराजांनी हत्तींना आणून आणि वाढ करून आणि त्यांचा उपयोग रायगड किल्ल्यावरती करून ह्याची आपल्या सर्वांना शिकवण दिली. पण हत्तींना पाणी पिण्यासाठी तलाव म्हणून हत्ती तलाव आहे. अशा किल्ल्यावरती मोठमोठी 11 तलाव, 84 पाणी टाक्या आणि 350 इमारती, त्यातलं हे एक तलाव हत्ती तलाव आहे. ह्याचं काम 90% झालेले. आपल्या सर्वांना कल्पना असेल की रायगड किल्ल्यावरती रायगड प्राधिकरणामार्फत रायगड किल्ल्यावर 606 कोटीचे कामं चालू आहेत. युवराज छत्रपती संभाजीराजे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड किल्ल्यावरती 606 कोटीची कामं चालू आहेत. ह्याच्यामध्ये ह्या तलावाचं 90% काम झालेलं आहे. 100% जेव्हा काम पूर्ण होईल तर हे तलाव देखील भरलेले आपल्याला पाहायला भेटेल. आता पाऊस पण कमी झालेला आहे. पाऊस आता पूर्ण जर पाऊस पूर्ण चालू झाला तर हे तलाव देखील भरलेलं आता देखील सर्वांना पाहायला भेटतं. म्हणजे थोडं लिकेज आहे म्हणजे 1-10% राहिलेलं आहे. तिथे पूर्ण झालं तर हे तलाव देखील भरलेलं पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण येऊन पोचलेलो आहे आपल्या रायगडाच्या महादरवाजापाशी. याच्यानंतर पुढची आपला प्रवास सुरू होणार आहे. सो हा व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये रायगडाच्या आतला सगळा परिसर आपण पाहणार आहोत आणि महाराजांचं दर्शन देखील घेणार आहोत. सो आत्तापर्यंतचा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.